नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुन्हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। फायनान्शियल नॉलेज इन मराठी ही आपली सिरीज चालू आहे। या अंतर्गत भरपूर सारे व्हिडिओज बनवले, म्हणजे शेअर मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करायची, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट रिलेटेड भरपूर सारे तुम्हाला फ्री कोर्सेस दिले, फायनान्स रिलेटेड फ्री कोर्सेस दिले। तर त्या व्हिडिओखाली मी अनेकांच्या कमेंट्स बघितल्या होत्या की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यातल्या त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर कुठे करू यावर एक व्हिडिओ नक्की बनवा। तर तुमच्या कमेंट्सला मान देऊन हा व्हिडिओ बनवतो आहे। सध्या तुम्ही बघितलं, इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला तर मार्केटमध्ये शेकडो पर्याय उपलब्ध आहे। काही जे आहे ते कमी काळामध्ये आपल्याला एक जबरदस्त रिटर्न देऊ शकताय, पण ते रिस्की आहे। काही जे आहे ते लॉंग टर्मसाठी आहे, काही आहेत जे लॉंग टर्मसाठी पण आहे आणि चांगले पण रिटर्न्स देतात। तर आता वेळ आली आहे अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची जी की सुरक्षित असेल, चांगले रिटर्न्स देईल आणि आपल्या पैशांच्या सुरक्षिततेच्या हमीसह। तर असा एक फंड आहे निपॉन इंडिया निवेश लक्ष निधी, जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय। हे कोणासाठी आहे? ज्यांना सिम्पल आणि ग्रेट इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे। कारण की तुम्ही बघा, अनेक जण आहे जे काय करतात, एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। आता सध्या महागाईचा दर ज्या पटीने वाढतो आहे, एफ डीचे रिटर्न्स तेवढे वाढत नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही एफ डीमध्ये रिटर्न्स किंवा एफ डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्यापेक्षा तुम्ही जर इथे इन्व्हेस्टमेंट करताय तर ही बेस्ट असणार आहे। कारण की यामध्ये आपल्याला सुरक्षितता पण मिळते आणि एफ डीपेक्षा चांगले रिटर्न्स पण मिळू शकतात। ओके, तर ही एक चांगलं पॉझिटिव्ह थिंग आहे। अनेक जणांच्या अशा पण कमेंट्स होत्या की आम्हाला पैसे डायरेक्ट डबल झाले पाहिजेत, कमी वेळेत आम्ही पैसे टाकले आणि लगेच आम्ही श्रीमंत झालो पाहिजे, करोडपती झालो पाहिजे। तर नाही, अशांसाठी ही इन्व्हेस्टमेंट किंवा ही निधी नाही आहे। ही कोणासाठी आहे? ज्यांना लॉंग टर्मसाठी करायचं आहे। काही जणांना त्यांच्या रिटायरमेंटसाठी पैसे पाहिजे आहे, रिटायरमेंटसाठी वार्षिक निधी पाहिजे आहे त्यांच्यासाठी। जे लॉंग टर्मसाठी करू शकत असाल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांच्यासाठी ही निधी आहे। पण बेस्ट आहे कारण की सुरक्षित आहे। आता तुम्ही बघा, मी आहे भरपूर सारे बिझनेस, यूट्यूब, ऑनलाईन, हे सगळ्या गोष्टींद्वारे पैसे आत्ता येत आहेत, पण काही वर्षानंतर रिटायर व्हावं लागणार आहे, काही वर्षानंतर आपण याच फोर्सने या रिदमने काम करू शकत नाही आहे, मग तेव्हा आपल्याला एक फिक्स इन्कम पाहिजे आहे। तर त्या सगळ्यांसाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। हा दीर्घकालीन सरकारी सुरक्षित बॉन्ड श्रेणीचा निधी आहे, जो भारतीय निश्चित उत्पन्न बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित साधनांपैकी एक मानला जातो। हा कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो? तर भारत सरकारने जारी केलेल्या ज्या सर्व्हिसेस आहे, परत पेड आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्यामुळे सुरक्षित आहे। तुम्ही बघितलं असेल, ऐतिहासिकदृष्ट्या जर लोकांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ते कशात करतात? एक तर एफ डीमध्ये करतात, पेन्शन योजनेमध्ये करतात किंवा पीपीएफमध्ये करतात। जर तुम्हाला त्याच ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण तुम्हाला तेवढी सुरक्षा पाहिजे आहे, तर तुम्ही निपॉन इंडिया निवेश लक्ष निधीमध्ये करू शकणार आहात। महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही गव्हर्नमेंटच्या या स्कीममध्ये पीपीएफमध्ये करताय तरी ते 25 वर्षांपर्यंत लागतात, पण त्याचमध्ये आपण 10 वर्षातसुद्धा तेवढे रिटर्न्स इथून मिळू शकतोय। म्हणजे सुरक्षा पण मिळते आहे प्लस रिटर्न्स पण मिळते आहे। आता याचे तुम्हाला 5 फायदे किंवा 5 पॉईंट असे सांगतो ज्याद्वारे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करणार आहात का नाही करणार। कारण की लॉंग टर्मसाठी करायची आहे, रिटायरमेंटसाठी करायची आहे, त्या सगळ्यांसाठी बेस्ट आहे। पहिला पॉईंट असा आहे की निश्चिततेचा घटक आहे, म्हणजे फिक्स रिटर्न्स आपल्याला मिळणार आहे, प्लस कमी क्रेडिट जोखीम आहे। म्हणजे तुमचे पैसे जे आहे ते अनेक फायद्यांव्यतिरिक्त सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात, त्यामुळे आपल्याला सेफ आणि सिक्युअर इथे इन्व्हेस्टमेंट करता येते। दुसरा पॉईंट म्हणजे निवेश लक्ष निधीमध्ये किमान गुंतवणूक आवश्यक आहे। म्हणजे तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत तर त्याद्वारे तुम्ही करू शकणार आहात, तुमच्याकडे एकदम रक्कम आहे तर तेव्हा तुम्ही करू शकणार आहात, किंवा तुम्हाला एकदम पैसे नाही भरायचे आहे तर तुम्ही SIP द्वारे सुद्धा करू शकणार आहात। एकदम तुम्ही करताय तर त्याचे फायदे पण जास्त आहे। महत्त्वाचं म्हणजे व्याजदर जरी कमी झाले तरी आपली जी पोर्टफोलिओची साईज आहे ती जास्त असते, म्हणजे दोन्ही तऱ्हेने आपला फायदाच आहे। त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे ही साधी आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट जरी असले तरी आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो। तुम्हाला माहिती असेल या वर्षी मी जवळपास 2.5 लाखांचा टॅक्स भरला आहे, तर मी स्वतःसाठी पण एक अशी इन्व्हेस्टमेंट बघत होतो ज्यामध्ये माझी टॅक्स सेव्हिंग पण होईल आणि भविष्यामध्ये मला फायदा पण होईल। मग अशांसाठी खूप जबरदस्त आहे, कारण की गव्हर्नमेंटला आपण भरपूर सारा टॅक्स भरत असतो, टॅक्स भरला पाहिजे। पण जर तुम्ही अशा इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यामध्ये टॅक्स सुद्धा वाचतो आणि आपल्या भविष्यासाठी एक चांगली सिक्युरिटी पण आपल्याला मिळते, त्यामुळे टॅक्स सेव्हिंग ही एक बेस्ट आहे। आता चौथा पॉईंट असा आहे, जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तरच करा। कारण की जर तुम्ही 8 ते 10 वर्षासाठी करताय तर व्हेरी गुड, पण जर तुम्ही 20 ते 25 वर्षांसाठी करता आहे तर बेस्ट आहे। कारण की काय आहे, व्याजदर कमी जास्त होत असतात, जर तुम्ही लॉंग टर्मसाठी करतात तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार आहे। तर तुमच्यावर आहे, तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे। तुमच्याकडे जर 100% पैसे आहे तर त्यापैकी 80% तुम्ही इक्विटी फंडमध्ये टाका आणि 20% निवेश लक्ष्य ठरक्या ठिकाणी तुम्ही करू शकणार आहात। तर सगळ्या पॉईंट्स सेफ,
सिक्युअर, त्याच्यानंतर टॅक्स वाचतो, लॉंग टर्मसाठी, रिटायरमेंटसाठी या सगळे जर फायदे बघितले तर आपण निपॉन इंडिया निवेश लक्ष निधीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, काहीही अडचण असेल कमेंट करू शकतात, मेसेज करू शकतात. आणि अशाच आयडियाज इन्व्हेस्टमेंट माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.